महायुतीमधला जागावाटपाचा तिढा आता सुटण्याची शक्यता आहे, कारण जागावाटपाबाबत नवी दिल्लीत संध्याकाळी महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत. दिल्लीमध्ये अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होती आहे. आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर आजच्या बैठकीनंतर पुढच्या 2 दिवसात महायुतीचं जागावाटप जाहीर केलं जाण्याची देखील शक्यता आहे. जागावाटप कधीपर्यंत जाहीर होईल सगळ्यांची प्रतीक्षा आहे आणि कसं असेल फॉर्म्युला नेमका त्याची वाट बघा, लवकरच तुम्हाला कळेल, अधिकृतरित्या तुम्हाला आम्ही सांगू. आज किंवा उद्या या बाबतीत दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. मी आज दिल्लीलाच चाललो आणि तिथे 1-2 दिवसामध्ये जे काही फायनल होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई करू. मुख्यमंत्र्यांना अतिशय घाई गडबडीत 4 वाजता दिल्लीला जायचं आहे, 4 कार्यक्रम व्हायचे आहेत म्हणून अनेक वक्त्यांनी बोलायचं होतं, पण जो त्यांना मुख्यमंत्र्यांनी विनंती केली